बत्ताशी बाई, आज आम्ही खूप खुश आहोत. आम्हाला आम्हाला खूप आनंद झालाय. आम्हालाही खूप आनंद झालाय. सगळं अगदी मनासारखं घडतंय. गागा भट्ट येत नाही तरीही त्यांनी समय न्यायची पुढची पुरवणी पाठवली आहे. पत्र पाठवून आनंद व्यक्त केलाय त्यांनी. खरंय हो, कारभारी तयार झाले आणि अनाजी पंतांनी केशव पंडितांचे पाय धुवून संमती दर्शवली. शिवाय अंबिका राजे ताईसाहेब येत आहेत. सरदार महाडिकांनी थोर पराक्रम केलाय. गोष्टी अगदी मनासारख्या होत आहेत. शिवाय बऱ्याच दिवसांनी राज्याभिषेकावर शिक्कामोर्तब झालं. बत्ताशी बाई, शिक्कामोर्तब झालं ते शब्दांच, पण आम्ही म्हणतो तुमच्या दादासाहेबांच्या खऱ्या खुऱ्या राजमुद्रेचाही शिक्कामोर्तब व्हायला हवा आणि त्यासाठी आपण राजमुद्रा तयार करायला पाहिजे. वहिनीसा, आत्ता खरा राणीसाहेब शोभताय. अहो, आमच्याही ध्यानात नाही आली ही गोष्ट. राजांच्या मनात असेल कदाचित राजमुद्रा तयार करायचं. कदाचित नसेलही, पण आपण करूया राजमुद्रा. आमच्या दादासाहेबांची राजमुद्रा आपण करूया. मजकूर लिहून काढूया. आपण आपण कुठे एवढे प्रतिभावंत आहोत? नसू प्रतिभावंत, परंतु आबासाहेबांची आणि आमचे आजोबा महाराज साहेबांची राजमुद्रा आपल्या डोळ्यासमोर आहे. त्या राजमुद्रा पाहून आपल्याला करता येईल काही? का नाही करता येणार? नक्की करता येईल. पण बत्ताशी बाई, त्या अगोदर आपण राजांची संमती घेऊयात. नको नको, आपण आधी राजमुद्रा बनवू आणि मगच दादासाहेबांना दाखवू. आबासाहेबांच्या राजमुद्रेसारखी राजमुद्रा असावी. भारदस्त आणि रयतेशी नातं राखणारी. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनोहो शिवसेषा मुद्रा भद्राय राजते. अगदी असेच असेच जगले आमचे आबासाहेब. केवढा धाक त्यांच्या या राजमुद्रेचा. धाक शत्रूंना आणि कल्याण लोकांच. आताशी बाई, असाच काहीतरी मजकूर पाहिजे राजांच्या राजमुद्रेचा. आमचे आजोबा महाराज साहेब यांनी ही राजमुद्रा आबासाहेबांना करून दिली होती. तेव्हा आबासाहेब 10 वर्षाचे होते. आम्हाला काय वाटत, आबासाहेबांनी तसं काही मजकूर लिहून ठेवलाय का? नाही म्हणजे असा एखादा शब्द की जे राजांना आबासाहेब नेहमी म्हणायचे, असा एखादा शब्द राजांच्या राजमुद्रेत गुंफवायचा का? आपण पंडितांना बोलावून घेऊया. चालेल, आपण पंडितांना बोलावून घेऊ, त्यांना मजकूर सांगू. हे बघ, वाईचे पंडित आहेत, ते पटकन श्लोक लिहून देतील. जी कविराज. पण पैठणचे पंडित बुद्धिमान आहेत, राजमुद्रा श्लोकरचनेचा त्यांना अनुभव आहे. पण ते निवांत काम करतात. त्यांचा श्लोक तयार झाला की त्यांना घेऊन ये. जी, जा. अहो काय कविराज, किती पंडितांना बोलावलंय. रायगडावर निस्ती चाखांदळच झाली. जिकडं बघावं तिकडं पंडितच पंडित. तलवारी कमी आणि लेखण्यात जास्त झाल्या ती. सर नोबत, राजांची राजमुद्रा तयार करायची आहे म्हणजे हे करणं आलंच की. शिवाय आपले राजे पराक्रमी आहेत, नीतिवान आहेत, न्यायशास्त्र निपुण आहेत, चौर्यवंत आहेत, धाडसी आहेत. अशा थोर राजाची राजमुद्रा, त्यातील मजकूर त्याच दर्जाचा झाला पाहिजे म्हणून. हा, हे मान्य आहे. पण असा एखादा मजकूर तुम्ही बी लिहू शकला असता की. मी तर मग काय, मी अहो म्या लिहिलेला मजकूर वाचलेला माणूस माघारी येईल का? तुम्हीच लिवाय पाहिजे, तुम्ही त्यांच्या जवळचे मित्र बी आहात. सरनोबत,
आम्ही राजांचे मित्र आहोत, पण राजमुद्रा तयार करणं हा राजकीय मामला आहे. मग आता तुम्हासनी राजकारणाचा मामला वावडा कुठं राहिलाय? तुमचं बी लगीन लागलंय की राजकारणाशी? खरंय, पण राजांचा आदेश असल्याशिवाय मी मुद्रा मजकूर लिहिणं योग्य नाही. हे पटलं आणि आवडलं बी, नाही तर शंभूराजासनी खुश करण्यासाठी निश्चित चढावड लागली बाकीच्या. चढावड का नसावी, चांगल्या कामात चढावड ही पाहिजेच. शिवाय चढावडीशिवाय आनाजी पंतासनी मजा नाही. बरोबर बोललात. आता करणारे मुद्रा करतील, मजकूर लिहितील, पण मी तयार केलेला मजकूर हा ऐकण्यासारखा असेल. शाबास. म्हणजे आपली मुद्रा वाचून दुसऱ्याची मुद्रा काळवंडून गेली पाहिजे. झालं बघू. हा बघा मजकूर. दुर्गाधीश्वरम रणरंग जित पंडित व्याप करा. हे दुर्गा पर्यंत आणि रणापर्यंत नको. रयतेचा कैवारी, गोर गरिबांचा कैवारी असं मोठं लिहा, महाराजांपेक्षाही. हा किती मोठं लिहायचं ते पंडित असले समजावून सांगा नीट. आणि ऐकलं का हो, तुम्ही तर म्हणायचं महाराजांची त्यांना सर नाही म्हणून. म्हणत होतो ते खरंही आहे. आपण आता राजमुद्रा बनवतोय आणि राजमुद्रा बनवताना एक हात लाकूड आणि नऊ हात ढपली असं वर्णन करायचं असत. म्हणजे वॉर्म अप स्तुती करायची. आता कसं बोललात? मग अवघडच वाटतंय. नाही म्हणजे आनाजी पंतांनी शंभू राजावर राजमुद्रा लिहावी ते तस मोठं आश्चर्यच म्हणायचं. काही आश्चर्य वाटून घेऊ नका, वारा वाहील तशी पाठ फिरवावी, नाहीतर जड जाईल आपल्याला. आणि त्यात उगवत्या सूर्याला जर आपण नमस्कार केला तर आपली वेळ निभावून जाते. म्हणून आम्ही आता उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. सूर्याची उपमा देऊन बघा बरं. सूर्यासम तेजस्वी. नको. दीप्तम प्रदीप्तम. हा हे बरं वाटतंय. दीप्तम प्रदीप्तम. नाही नाही नको. अहो राजमुद्रेचा मजकूर ऐकूनच शंभूराजांनी आपली वाहवा केली पाहिजे आणि आपला हा ही गुण दिसलाच पाहिजे. त नमामी मे शंभो सुराज्यम शंभो स्वराज्यम. हे बरं वाटतंय. केव्हा मनासारखं सुचणार आपल्याला काय लिहावं ते? महाराजे चला बघू, तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा हलवा केलाय, चला आणि पटकन खाऊन घ्या. चला आम्ही नंतर खातो. नंतर? असे कोणत्या कामात गरका आहात तुम्ही? आम्ही काव्य लिहितोय आणि आम्हाला एकांत हवाय. काव्य? तुम्ही सुद्धा काव्य करू लागलात तुमच्या दादासाहेबांसारखे? नाही अहो, आम्ही दादासाहेबांसारखं काव्य नाही करत आहोत, दादासाहेबांवरच काव्य करतोय. म्हणजे? म्हणजे दोन ओळीत समर्पण दादासाहेबांच. आणि ते कशासाठी? त्यांच्या राजमुद्रेसाठी. मातोश्री अहो आपल्या गडावर पंडित महापंडित दादासाहेबांवर काव्य लिहितायत, मग आम्हीच का मागे राहावं? मग काय लिहिलं तुम्ही? लिहितोय मातोश्री, पण नेमकं काय लिहावा तो प्रश्न पडलाय. आमचे दादासाहेब शूर वीर पराक्रमी कवी पंडित लेखक धाडसी शौर्यवान नीतिवंत कसे शब्दात पकडावे? तेही खरंच. अहो पण एवढे कागद वाया घालवलेत, तुम्हाला काही सुचलं असेलच की? शंभो एवढंच सुचलं आम्हाला. शंभो एकच वाक्य सुचले तुम्हाला? हो मातोश्री. याच्या पुढे आम्हाला काहीच सुचत नाहीये. मातोश्री तुम्ही मदत करता का? आम्ही? तुम्ही प्रयत्न करा.
सुचेल. त नमामी स्वस्ती साम्राज्यम शंभू स्वराज्यम शत्रुताप हरणम सुखम वर्धिष्णु. जमलं की बाजी मारू शकतो इतपत जमलंय. वाय वाय मला वाटतं असलेले नसलेले पुढे मागे येणारे हे सगळे गुण या मुद्रेत आलेत. छान पंडितजी तुमच्या मेहनतीस फळ येवो. फळ येणारच हो. एवढंच नाही त्या कलुषाच्या थोबाडीत बसणार बघा. एवढा चांगला मजकूर झालाय. वातावरण निवळेल पाहिजे ते पदरात पडेल. पंत पंडितांना घेऊनच बसलाय. तुम्ही जा आत बसा आणि कोणालाही भेटू नका आणि याची वाच्यता कुठेही करू नका. झाला वाटतं राजमुद्रेचा मजकूर तयार. हो जगदीश्वराच्या कृपेने मजकूर जमूनही आलाय. ऐकवा तरी इथे. अहो कधी राजमुद्रेचा मजकूर ऐकतोय असं झालंय आम्हाला. अहो कुतूहल आहे म्हणून हो ऐकवणार. पुन्हा एकदा हात फिरवणार. झालंय म्हणालत ना. तरी वाटतच ना कितीही प्रयत्न केले तरी शंभूराजे चिमटीच सापडत नाहीत. हो चिमटीच सापडणारे नाही खरे वाऱ्यासारखे आहेत ते. उशिरा का होईना तुमच्या ते लक्षात आलंय. हो पण आम्हीही अनाजीपंत आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाही. ऐकवा तरी एकदा. हो तुम्ही ऐकली नाही हो. थेट सदरेवरच ऐका आता. हा दीप्यंता ये दीप्त ये घटिता. नाही नको त्यात रत्नदीपाची उपमा आहे तो नको. हा बघा बरं ऐकवा. य पृष्ठम युधी दर्शयत तरी भट श्रेणी पू यो वक्रता. ठीक आहे म्हणजे या पंडितांना आमचे दादासाहेब तसे बरे उमगले म्हणायचं. अर्थ तुझे धनुष्य युद्धाचे ठाई. नाही नको धनुष्य नकोच बत्ताशिवाय. काय म्हणता. बरोबर. हा बघा द्रुद्य कौस्तुभोद्धासी हरे. ठीक आहे. हा बघा बरं रणप्रतापी धुरंधर शिवजातस्य हिंदू भास्कर विजयते. ठीकच आहे पण खरं सांगू का वैनिसा या श्लोकांपैकी एकही श्लोक आम्हाला दादासाहेबांच्या राजमुद्रेसाठी पसंतीस पडला नाही. खरंय तुमचं. म्हणजे आमचे दादासाहेब एवढे गुणवान शौर्यवान आहेत की त्यांचं व्यक्तिमत्व असं चार शब्दात कसं मांडायचं. जमलेल्या पंडितांसाठी सुद्धा हे मोठं आव्हानच. आम्हालाही पटतंय. म्हणजे होतं काय ना की एका गुणाचं वर्णन केलं की दुसरा राहून जातो आणि तिसरा खोळंबून राहतो आणि चौथा वाट बघत तिष्ठून जातो तेही शब्द अक्षर उपमा प्रतिभेसाठी. अगदी आमच्या मनातलं बोललात. पण बत्ताशी बाई या श्लोकातला एक शब्द खूप आवडलाय आम्हाला. कोणता. शिवजातस्य. शिवजातस्य खरंच हो वैनिसा हा शब्द दादासाहेबांच्या राजमुद्रेत हवाच. वैनिसा या आणि हातात काय घेऊन आला. आम्ही दादासाहेबांच्या राजमुद्रेसाठी श्लोक लिहितोय मात्र त्याची जबाबदारी तुमच्यावर. तुम्ही आमची दादासाहेबांकडे शिफारस करायची. अस ठीक आहे. आम्ही करू तुमची शिफारस पण त्या अगोदर काय लिहिले ते दाखवा आम्हाला. ते गुपित आहे. ठीक आहे.
मग असं करा, आमच्या श्लोकाची शिफारस तुम्ही करा आणि तुमच्या श्लोकाची आम्ही करतो. तुम्ही श्लोक लिहिलाय? हो, आम्ही सुद्धा लिहिलाय श्लोक आणि आमचाच श्लोक राजेंना आवडेल याची खात्री आहे आम्हाला. अस बाळराजे, बाळराजे, अहो बाळराजे थांबा. अनाजी पंत, आम्ही असं ऐकलं की आपण आमची राजमुद्रा तयार करून घेत आहात. होय राजे, मातब्बर पंडितांना बसवून ठेवलं होतं. मुद्रा लिहून तयार आहे, आपली अनुमती असेल तर ऐकव. ऐकवा, जरूर ऐकवा. त नमामि. त नमामि. स्वस्ति साम्राज्य शंभु स्वराज्यम. शंभु स्वराज्य. हो, आणि पुढे ऐका. मी पंडितांना सांगितलं होतं की मी शंभू राजांना जे लहानपणापासून पाहिलंय ते सगळं येऊ दे. त्यांचं तेज, धैर्य, पराक्रम आणि ते कसे सवाई शिवाजी राजे आहेत ते या चरणात मांडलंय. माफ करा अनाजी पंत, परंतु आमच्या मुद्रेत हे नको की आम्ही सवाई शिवाजी राजे आहोत. हो, म्हणजे एक पाऊल पुढे महाराजांच्या. मुळीच नाही पंत, आम्ही आमच्या आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारे आहोत. मुद्रा देखील तशीच असावी. म्हणजे मग पुन्हा लिहावी लागणार. अहो मग लिहा. पंडित बसवलेत नव्ह मातब्बर. लिहा. बसवलेत, पण याच चार ओळी लिहिताना त्यांची मती कुंठित झाली होती. बघा, प्रयत्न करा. जमलं तर जमलं, झालं तर तुमचंच नाव होईल की बाबा. ही मुद्रा कुणी बनवली तर अनाजी पंतांनी बनवली. अस माझा प्रयत्न तोच आहे. अनाजी पंत, मुद्रा ही स्वच्छ, निर्मळ असावी, अर्थपूर्ण असावी. दादासाहेब, आम्ही काही मजकूर लिहिलाय. दादासाहेब, आम्हीही काही मजकूर लिहिलाय. आणि आमचा मजकूर पहिल्यांदा ऐकावा. राजेंना आमचा मजकूर आवडेल याची खात्री आहे. आता आमचा राज्याभिषेक होणार. रयतेच्या सुखासाठी, आनंदासाठी आम्ही पवित्र सिंहासनावर बसणार. म्हणून सह्याद्रीच्या कडे पठारावर चैतन्याचं वारं वाहू लागलंय याची कल्पना होती आम्हाला. परंतु आमच्या घरच्या मंडळींमध्ये सुद्धा आमची राजमुद्रा तयार करून घेण्यासाठी एवढा उत्साह आहे याची कल्पना नव्हती. आता आम्हाला सगळ्यांचाच मजकूर ऐकायचा. दादासाहेब, पहिले आम्ही आमचं ऐका. तर पहिले तुम्ही सांगा मजकूर. आम्ही खूप खूप मजकूर लिहिले, परंतु आमच्या मनासारखा मजकूर होत नाही. तरी आम्हाला एक शब्द मात्र खूप आवडला. कुठला शब्द? जो सर्वांच्याच तोंडी असतो आणि जास्त तो आबासाहेबांच्या तोंडी होता. कोणता शब्द बाळराजे? सांगा तरी कोणता शब्द?
तो शब्द आहे